आज आपण इंस्टंट रव्याचे अप्पे कसे बनवायचे हे बघूया। बाहेरून कुरकुरीत आतून स्पंजी असे झटपट तयार होणारे अप्पे। नमस्कार, मी सुरेख आणि आपल्या देवदर्शन या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत करते। चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकनही प्रेस करा। चला तर मग मस्त असे स्पंजी आणि कुरकुरीत अप्प्याची रेसिपी बघूया। तर अप्पे बनवण्यासाठी मी या ठिकाणी अर्धा कप दही घेतलेला आहे। तर दही एका बाउलमध्ये हे टाकून घेतलेलं आहे। आता दह्यातल्या गोठड्या आपल्याला मोडून घ्यायचे आहे, म्हणजे दही असं स्मूथ करून घ्यायचं आहे। तर विच्या साहाय्याने मी हे दही छान असं फेटून घेते। तर अगदी स्मूथ होईस तर हे दही आपल्याला फेटून घ्यायचं आहे। तर दही छान असं स्मूथ झालेलं आहे। तर आता यामध्ये एक कप रवा टाकून घ्यायचा आहे। तर मी हा जाड रवा घेतलेला आहे, तुम्ही बारीक रवासुद्धा घेऊ शकता जर का बारीक रवा असेल, पण जाड रव्याची जाळी छान येते। आता ज्या कपाने रवा घेतलेला आहे त्या कपानेच पाणी घेतलेलं आहे आणि एक कप पाणीसुद्धा यामध्ये टाकून घेतलेलं आहे। अर्धा कप दही, एक कप रवा आणि त्याला एक कप पाणी, तर असं हे टाकून घेतलेलं आहे। आणि छान आपण याच्या गोठड्या आता मोडून घ्यायचे आहे, एकजीव करून घ्यायचं आहे दही पाणी आणि रवा। तर थोडं हे फेटून घेतलेलं आहे, सुरुवातीला थोडंसं पातळ वाटते पण जसा हा रवा मुरायला लागतो तर तुम्ही पाहू शकता 2 ते 3 मिनिटांमध्येच हे मिश्रण घट्टसर व्हायला सुरुवात झालेली आहे। तर आता यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घेतलेलं आहे, साधारण 1 चमचा, आणि मीठसुद्धा मिश्रणामध्ये छान असं मिक्स करून घेतलेलं आहे। तर तुम्ही कणसंटी बघू शकता अगदी परफेक्ट अशी आहे। तर आता झाकण ठेवून 15 मिनटं हे आपल्याला मुरून घ्यायचं आहे। तर तुम्ही पाहू शकता आता 15 मिनटं झालेले आहे, मी तुम्हाला झाकण उघडून दाखवते। अशा पद्धतीचं मिश्रण हे झालेलं आहे। 15 मिनटापर्यंत मी या ठिकाणी काही भाज्या कट करून घेतलेल्या आहेत। तर त्यामध्ये अर्धी वाटी कांदा, अर्धी वाटी शिमला मिरची आणि त्याचबरोबर अर्धी वाटी टमाटर आणि अर्धी ते 1 वाटी कोथिंबीर। थोडीशी कोथिंबीर आपल्याला राहू द्यायची आहे, ही आजचा आपण पुढे वापर करणार आहोत। आणि 2 हिरव्या मिरच्या बारीक अशा कट करून घेतलेल्या आहे। जर का लहान मुलं अप्पे खाणार असेल तर तुम्ही हिरवी मिरचीचा वापर करू नका, त्याऐवजी थोडीशी मिरी पूडचा वापर करा, म्हणजे लहान मुलांना तिखटसुद्धा लागणार नाही। तर तुम्ही यामध्ये आणखी 1-2 भाजी ॲड करू शकता, जसं गाजर वगैरे, काकडी वगैरे, किंवा एखादी भाजी यामधली नसेल तर तरीही काही हरकत नाही। तर आता सर्व ह्या भाज्या मिक्स करून घेतलेल्या आहेत। आणि छान अशा मिक्स करून झाल्यानंतर यातलं जे मिश्रण आहे ते आपल्याला वेगळं काढून घ्यायचं आहे। तर साधारण 1 चमच्यामध्ये एक अप्पा हा तयार होतो। तर मी घेतलेल्या अप्पे पात्रामध्ये 12 अप्पे तयार होतात, तर त्यानुसार मी 12 ते 13 चम्मच मिश्रण हे काढून घेते वेगळं असं। तर अशा पद्धतीने 12 चमचे हे वेगळं करून घेतलेलं आहे। तर आता हे मिश्रण आपण साईडला ठेवून घेऊ आणि जे आपण चम्मचने मोजून घेतलेलं आहे मिश्रण अप्प्यांचं, त्यामध्ये आपल्याला सोडा टाकून घ्यायचा आहे। तर त्याआधी अप्पे पात्रसुद्धा गरम करण्यासाठी ठेवून घेतलेलं आहे। तर तुम्ही पाहू शकतात अगदी चिमूटभरच सोडा हा टाकायचा आहे, यापेक्षा जास्त टाकायचा नाही, अगदी थोडासाच हा सोडा घेतलेला आहे। सोडा मिश्रणामध्ये टाकून घेतलेला आहे आणि सोडा टाकून घेतल्यानंतर मिश्रण छान असं एकजीव करून घ्यायचं आहे, छान फेटून घ्यायचं आहे, म्हणजे सोडा व्यवस्थित असा हा मिश्रणामध्ये मिक्स होईल। तोपर्यंत अप्पे पात्रसुद्धा प्रीहीट करून ठेवलेले होते, गरम झालेले आहे आणि गरम झालेल्या अप्पे पात्रामध्ये तेल हे टाकून घेत आहे।
तर अशा पद्धतीने थोड़े थोड़े आपल्याला यामध्ये तेल हे टाकून घ्यायचे आहे। तर सर्व पात्रामध्ये तेल हे टाकून झालेले आहे। तर आता आम्ही या ठिकाणी बारीक मोहरी घेतलेली आहे आणि अशी तेल गरम झाल्यानंतर थोड़ी थोड़ी मोहरी यामध्ये टाकून घेते अप्पे पात्रामध्ये। आणि मोहरी छान आपल्याला ही तळतळू द्यायची आहे। त्याचबरोबर जो आपण थोडीशी कोथिंबीर राहू दिलेली आहे ती कोथिंबीर यामध्ये टाकून घेतलेली आहे, म्हणजे छान अप्पे दिसायला खूप छान असे दिसतात। आणि मोहरी तळतळल्यानंतर यामध्ये अशा पद्धतीने चम्मचने मिश्रण हे भरून घेऊ। तर सुरुवातीला आपल्याला काठाकाठाने हे मिश्रण भरून घ्यायचं आहे, कारण आतमध्ये आज जास्त लागते आणि सुरुवातीलाच आपण जर का आतमध्ये अप्पे भरले तर ते जळतात। तर अशा पद्धतीने आजूबाजूचे हे भरून घेतलेले आहे आणि मग सगळ्यात शेवटी आपल्याला आतमध्ये मिश्रण हे भरायचं आहे आतमधल्या अप्पेपात्रामध्ये। तर आता सर्व मिश्रण हे भरून तयार झालेलं आहे। मी यावरती झाकण ठेवून घेते आणि गॅसची फ्लेम मीडियम आहे आणि मीडियम गॅसवरती आपल्याला 1.5 ते 2 मिनिटांपर्यंत हे अप्पे शिजवून घ्यायचे आहे। तर आता साधारण 2 मिनटं झालेले आहे, अप्पे आपण चेक करून घेऊ। तर असं चम्मच घ्यायचा किंवा काट्याचा चम्मच घ्यायचा आहे आणि यामधले सुरुवातीला आपल्याला आतमधले अप्पे हे पलटून घ्यायचे आहे। तर मधल्या साईडला आस ही जास्त लागते त्यामुळे आतमधले अप्पे हे लवकर शेकले जातात। तर आता सर्व अप्पे हे पलटून घेतलेले आहे, यावरती झाकण ठेवून घेते आणि साधारण 1.5 मिनिटांपर्यंत झाकण ठेवून घेतलेलं आहे। आणि तुम्हाला अप्पे आता हे काढून दाखवत आहे किती मस्त असे हे शेकले गेलेत। आणि बाकीचं राहिलेलं मिश्रणामध्ये सुद्धा नंतर आपल्याला चिमूटभर सोडा हा टाकून घ्यायचा आहे आणि अशाच पद्धतीने अप्पे हे बनवून घ्यायचे आहे। तर आधी सुरुवातीला सोडा यासाठी टाकला नाही, जर का आधीच टाकून घेतला असता तर त्याचा गॅस निघून गेला असता आणि अप्पे पाहिजे तसे फुलले नसते, म्हणून सोडा हा नंतर टाकायचा असतो। तर नंतरचे सुद्धा अप्पे आपण तयार करून घेतलेले आहे, त्याबरोबर ओल्या नारळाची चटणी आणि टमाटो सॉस खायला खूप मस्त अशी लागते। तर तुम्ही पाहू शकता अप्पे किती मस्त असे झालेले आहेत, अगदी पाणीपुरीच्या फुग्यांसारखे बाहेरून खूप असे क्रिस्पी झालेले आहेत, कुरकुरीत झालेले आहे। आता मी तुम्हाला तोडून दाखवते, आतमध्ये स्पंजी असे मस्त। अप्प्यांचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असाल, पहिल्यांदाच बघत असाल किंवा आत्तापर्यंत सबस्क्राईब केले नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या आणि बेल आयकनही प्रेस करा। कमेंट्स करा, लाईक करा आणि शेअर करा। चला तर मग पुन्हा भेटू अशाच एखादी छानशा रेसिपीसोबत, तोपर्यंत नमस्कार।